नमस्कार, मी प्रणिता चौधरी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे गटारी आणि आमच्याकडे कोंबडी वड्याचा बेत आहे. म्हटलं एक छानसा व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यावरती. आणि बरेच दिवस मी व्हेजिटेबल्स वगैरे किंवा रानटी भाज्या वगैरे हे सगळं दाखवते आहे, म्हणून म्हटलं आज जरा नॉनव्हेज होऊन जाऊ दे. वरील भात लावणी ही मागे घर आणि घरासमोरील भात लावणी. आता भात बऱ्यापैकी व्यवस्थित झाला आणि आता मोठं होत चालले रोपते. इथे आपण काकडीचे पिठाचे वडे करतो आहे आणि पिठातील साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. इथे आमच्या मामी पीठ मळत आहेत. वड्यासाठी आता आपण तेल काढतो आहे कढईमध्ये. चुलीवरती वडे आणि चिकन दोन्हीसुद्धा आपण करणार आहोत. हे वड्याचे पीठ आपण व्यवस्थित मळले तुम्ही बघू शकता. आपण आता वडे थापायला घ्यायचे. आणि आपले आता वडे करून झाले आहेत आणि आता आपण चिकन करणार आहोत. थोड्या वेळाने आमचे मामा चिकन करणार आहेत खास. सो ही तयारी सगळी झाली आहे. लाल मसाला पावडर आणि हळद याला मॅनेज करून ठेवले. कांदा पेस्ट केले. कांदा पेस्ट फ्राय करायची चिकन साठी चांगली.
एक मसाला वगैरे टाकून कढी पत्ता तेज पत्ता वगैरे सगळं टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर ते कांदा वगैरे लाल झाला की मग त्याच्यामध्ये चिकन पडतं आणि हे मसाला आहे खोबरा मसाला आहे काय काय गावठी म्हणताना ना त्याच्यामध्ये काय टाकलं मला म्हणजे खोबरं आहे कांदा भाजलेला आहे भाजून घेतलं सगळं लसूण वगैरे फ्राय करून तो लालसर झाला पाहिजे. त्यानंतर टॅमॅटोचा टॅमॅटो पेस्ट टाकून चांगला लालसर कांदा झाला की मग ते असं तेल वेगळं निघतं वेगळं तयार होत तेल वेगळं निघतं अशी एवढ्यापर्यंत परतायला पाहिजे कांदा कांदा जाऊ द्यायचा नाही चांगला लाल होई पण परतायचं यामध्ये आणि मग त्यामध्ये चिकन टाकायचं त्यामुळे तो नंतर टाकायचं. सो आपलं चिकन आणि वडे दोन्ही सुद्धा रेडी झाले आहेत. हे आता आपण उत्तर तेथून आपण बघूया कसं झाले ते. छान घमवत आणि आमची मम्मी चुलीवरून उतरती आहे आता. हो मने ये मने इधर